पोलिसांनी चारी बाजूंनी घेरले आहे. सरेंडर कर, त्यातच तुझं भलं आहे. ओ, तो शिकार खुद शिकारी के सामने हार गया जो जान की भीख मांगने के लिए फोन किया. भीख को पकड़ना मुश्किल है नहीं, नामुमकिन है. डायलॉग अच्छा है लेकिन रियल और रियल लाइफ में बहुत फर्क है. राम, ओ इंस्पेक्टर राम, टाइम वेस्ट मत कर. तुम्हारी आंखों के सामने से गुजर जाऊंगा फिर भी पहचान नहीं पाओगे. शायद भूल गए तुम, तुम्हें पहचानने वाले मेरे साथ हैं, तुम्हारा वफादार आदमी. वफादार तो कुत्ते होते, आदमी नहीं. मैच को गया ना आज का दिन, इसका आखिरी दिन. ये तो बड़ा वफादार कुत्ता था. चलो, हर कुत्ते का दिन आता है, इसका भी आएगा. पर बॉस, आपको कैसे बता रमेश राम के साथ मिला हुआ है? ये अपने दोस्तों का हाल पूछे या ना पूछे, लेकिन दुश्मनों की खबर रखता जरूर है. कल मतलब रमेश आत आहे. तुम्ही? मी इन्स्पेक्टर राम. कोण आहे? इन्स्पेक्टर राम. हो राम सर, या ना, बसा. राधिका पाणी. हो रमेश, मॅकची बहीण. गेल्या काही महिन्यांपूर्वीच भेट झाली. मॅकाने मी चांगला मित्र होतो, त्यानं तिच्याबद्दल सांगितलं होतं. माझ्या अपघाताचं कळलं ते तास ती काळजी घ्यायला सकाळपासून ते रात्रीपर्यंत इथंच असते. थँक्स रमेश, तू जे डॉक्युमेंट्स दिले होतेस ते खोटे आहे, कारण ती बनावट कागदपत्रे आहे. इम्पॉसिबल सर, मी त्या डॉनच्या सेफमधून काढून घेतली होती. रमेश सुख तुझे नाहीये रे, सहज सापडतील अशी कागदपत्र किंवा इतर माहिती काय ठेवलं तू असं? मॅककडे पण काही डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे त्याने बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेत असे तो सांगत होता. सर ती पण बनावटी असतील, शक्यता आहे. आता नेक्स्ट प्लॅन काय आहे सर? काही करून डीला पकडायलाच पाहिजे. नक्कीच सर, मी पण तुमच्या सोबत आहे. राधिका, रिस्क फार मोठी आहे. नाही राधिका, जीवाला खूप धोका आहे. काही असो मी तयार आहे, तुम्ही फक्त सांगा काय करायचं. Thank you.
ट्रान्समिटर. जर काय अडचण आली जस्ट क्लिक द बटन, 5 मिनिटात पोलीस येते. आणि बाळ काळजी घे. रमेश निर्दोष राहा, मी आहे. आपण एकदा प्लॅन रिव्हिजन करूयात का? हो. सर्वात आधी तू बॅग घेऊन स्पॉटवर जाणार आहेस आणि बॅग घेऊन मी बेशुद्धीचं नाटक करणार आणि डीला हेल्प मागणार आणि मग त्याच्यासोबत त्याच्या आड्यावर जाणार. पुढे नंतर हा कॅमेरा घेऊन तू जवळपास कुठेतरी प्लेस करणार आहेस आणि डीशी जवळीक साधायची नाही. ओके आय नो. आणि तुझं काम झालं की तू तिथून निघून ये. पण सर असत कसं एकटीला सोडून देऊ? कोणीतरी पाठला करेलच ना. म्हणून तर मग मी फ्लॅटवर जाणार. राम सर तिकडेच येतील वेशांतर करून, बाकीचे डिटेल्स तिकडेच कळतील. ग्रेट सर. राधिका, 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 काय झालं? अरे बघ, वी आर सक्सेसफुल. थँक्स रमेश, तू त्याची कमजोरी आम्हाला सांगितलीस, त्यामुळे आम्ही ड्रग्स माफिया डीला पकडू शकलो. राधिका तुझीही फार हेल्प झाली. थँक्स सर. तुम्हाला थँक्स, आम्हाला आमचा बदला घेण्यासाठी तुम्ही हेल्प केली. रमेश दादा तुझे पण आभार. वेडी भावाला थँक्स म्हणतेस का? सर आता डीचे का पुढे? म्हणजे त्याला शिक्षा मिळणार ना? नक्कीच, आजच त्याला मुंबईला घेऊन जाते मोठ्या जेलमध्ये, तिथेच कारवाई होईल. चल मी निघतो. दादा मी. हो दादू पण. राधिका सांग तर तुझ्या मनामध्ये काय आहे? खरं तर हे सगळं खूप कठीण जात आहे मला सांगायला. मला तू आवडतोस पण पण दादाला कळलं तर? मी दादाशी बोलेल, तू होकार तर दे. हो. बघ ना कशी लाईफ आहे आपली. केससाठी आपण एकत्र आलो आणि त्यातच तुझ्या प्रेमात पडलो. पण त्याआधी मुंबईला पळतो, तिकडची कायमची केस बंद करूनच दादाशी बोलेल मी. चालेल. हॅलो. ओके ओके मी निघतो.
कंट्रोल रूम ला फोन करा। काय झालं? अरे डीच्या गाडीचा स्फोट झाला। पहले राम ने 170 किलो ड्रग्स पकड़ होते काल ते सही सलामत माझ्या आड्यावर गेले पण पोलिसांनी ते ड्रग्स मला स्वतः भेट दिले म्हणूनच तर हे खोटं नाटक आणि खोटा डीप प्लॅन। आज राम रमेश राधिका तिघे जण संपले म्हणजे आता माझ्या आणि ड्रग्सच्या मध्ये कुणी येऊ शकत नाही। आता इंटरनॅशनल ड्रग्स मार्केटचा मी एकटाच मालक आहे कारण मी म्हणजे डी पोलिसांसाठी आणि जगासाठी मेलो या ड्रग्स मार्केटचा मी किंग त्याचा फायदा मी घेणार।